तर ग्राम पंचायतीमध्ये काहींना धडा शिकवलाय अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे। खरा कार्यकर्ता आमच्या सोबतच राहिला, जे कार्यकर्ते शिंदे गटाकडे गेले ते पैशांसाठी गेले असं त्यांनी म्हटलंय। पाहूयात। नेते चंद्रकांत खैरे आपल्या सोबत आहेत, काय पहिली प्रतिक्रिया आहे ग्राम पंचायत निवडणुकीची? अशी आहे की इतकी गद्दारी झाली तरी शिवसेनेचे सैनिक माननीय उद्धवजीच्या नेतृत्वाखाली घोडदौड करीत आहेत आणि कुठेही ते फुटले नाही, काही नाही, आणि प्रामाणिकपणे अगदी प्रामाणिकपणे पोटाला चिमटा लावून त्या ठिकाणी ते सर्व निवडून आले। आणि जे काही हे भारतीय जनता पार्टी आणि सेना, त्यांची शिंदे सेना, या दोघांचीही त्या ठिकाणी जी युती झालेली आहे ते फक्त सगळ्या आमदारांना सूचना दिल्या होत्या की पैसे बांधा, काही करा, पण निवडून आणा अशा बेताने त्यांनी त्यांचा घेईन। पण तरी पण महाविकास आघाडी आणि ईडी सरकार यांच्या बरोबरचं लेवल चालू आहे सध्या, आणि म्हणून मी या ठिकाणी स्पष्ट सांगेल की काही जरी झालं तरी माननीय उद्धवजींचा, ठाकरे यांचा हा करिश्मा अजूनही प्रचंड स्वरूपात वाढत आहे हे आपल्या या सगळ्या लोकांनी पाहून घ्यायचं। बिडकीन असेल किंवा वैजापूरची लोहगाव असेल किंवा अडूळ असेल महालगाव, या सगळ्या ग्रामपंचायती ते निवडत तुम्हाला यश मिळालंय, तर बोरणारे आणि आपले भुमरे पालकमंत्री यांनी काय बोध घ्यावा? यांनी बोध घ्यावा की आपण गद्दारी केली, चूक केलेली आहे। लोक गद्दाराच्या पाठीमागे राहत नाही, लोक प्रामाणिकपणाने पक्षाच्या पाठीमागे राहतात, उद्धव साहेबांच्या पाठीमागे राहतात, हे कळून घ्यायचं। तुमचा कार्यकर्ता तुमच्यासोबत राहिला की शिंदे गटाकडे? नाही, कार्यकर्ते आमचे कार्यकर्ते सगळे उद्धव साहेबांच्या बाजून राहिलेले आहे। शिंदे गटाकडे जे आहे ते फक्त पैसेवाले कार्यकर्ते राहिले किंवा पैसे घेऊन त्या ठिकाणी कार्यकर्ते झाले असे आहे। हे होते चंद्रकांत खैरे आणि राज्याच्या ग्रामपंचायत आणि औरंगाबादच्या ग्रामपंचायतीच्या निकालावरची त्यांची ही प्रतिक्रिया आहे। कॅमेरॉन मोहम्मद समीसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।